अशा पद्धतीने जर मसालेवाला बोंबील केला ना, तर एक चपातीच्या ठिकाणी दोन चपाती खाताल ही माझी गॅरंटी. चला बघूया. नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आज आपण सुक्का मसाला बोंबील बघणार आहोत, तर चला बघूया. बघू शकता, आज आपण मसालेवाली बोंबील बघतोय. त्यासाठी मी इथं दोन माणसांच्या प्रमाणात एवढे बोंबील घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून तेलामध्ये आता हे तळून घेते मी. बघू शकता, आता हे काढून घेऊया. आणि मी इथं जवळजवळ दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे कांदे आपण कांदा परतून घेऊया. छान लालसर होऊन द्यायचा आहे कांदा. बघू शकता, इथं जवळजवळ कांदा आपला लालसर झाला की त्याच्यामध्ये येणं आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून मी घेतले. हे 1 ते 1.5 चमचा वाटून घेतले, ते ह्या कांद्यामध्ये टाकायचे. त्याने काय होतं, हा बोंबील मसाला आपण बनवतोय ना मसाल्यावाला, त्याला खूप छान टेस्ट येते. आता हळद टाकूया 1/2 चमचा. इथं मी कांदा लसूण चटणी घेतली 2 चमचे आणि बेडगी चटणी घेतली 1 चमचा. त्याने छान कलर येईल. आता हे व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर हा मसाला आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्या मसाल्यामध्ये टाकते, जेणेकरून छान तरी पण येईल आणि कांदा पण छान होऊन जाईल. आता आपण जे तळलेले बोंबील आहेत ना, ते हे कांद्याबरोबर आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्याच्याबरोबरच मी एक बटाटा चिरून घेतला आहे बारीक, खूप छान लागतो तो पण. आता मस्त हलवून घेऊया. बघू शकता इथं, आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. हा खूप पातळ नसतो मसाल्यावाला, म्हणजे तुम्हाला कळूनच आला असेल, अंगापुरतंच पाणी असतं, पण खूप सुंदर लागतो. आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केले, ते थोडं थोडं पाणी आपल्याला ह्या बोंबीलच्या ग्रेव्हीमध्ये बोंबील आपण जो भाजतोय त्याच्यामध्ये टाकायचे. बघू शकता, आता आपल्याला आहे ना ह्याला झाकण लावून 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आहे. तर त्याच्यावर कोथिंबीर टाकून आपला मस्त असा मसाल्यावाला बोंबील तयार झाला आहे, भाकरीबरोबर चपातीबरोबर छान. मी दाखवलेल्या सुक्का मसाला बोंबीलची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.